माझी आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट असून माझ्या मुलीचा विवाह आज दिनांक 12/12/2018 रोजी श्री साई माऊली सेवाभावी संस्था व मित्र मंडळी सराबागार हिंगोली यांनी आज माझ्या मुलीला पाच विवाह संपन्न पार पाडून दिला आहे. तिला संसारपैकी जवळजवळ 40 ते 50 हजार रुपयाचे भांडे आणि हे जेवणाखाण्याचा बंदोबस्त त्यांनी सर्वच माझ्या मुलीचं केलेलं आहे. जबाबदारीने आपल्या केलेलं आहे. माझे मित्र मीनाजी कांडेलकर, संजय नंदवरे, चंदर यादव यांनी मला, सुनील खिलारे यांनी मला अतिशय सहकार्य केलं असून माझ्याकडे रुपयाही नसताना माझ्या मुलीचं लग्न आज त्यांनी इतक्या जोरात केलं की लोकांनी आज बघतच नाही. जेवण दिलं सर, खालील गादी पलंग दिला, टीव्ही दिली, सिली आपल्या अलमारी दिली, सगळे भांडे दिले सर, काहीच कमी नाही. श्रीराम वाघमारे यांची चतुर्थ कन्या जी संजना हिचा जो विवाह चिरंजीव सुरेश गणिरे यांच्यासोबत इथं संपन्न पडला. साई माऊली मंदिर हिंगोली रिसाला बाजार व हिंगोली शहरातील जी दानशूर व्यक्ती आहेत यांच्या संयुक्त विद्यमानाने हा लग्न सोहळा आयोजित केलेला आहे. श्रीराम वाघमारे यांची आर्थिक परिस्थिती तर बिकेटच आहे, तसंच यावर्षी हिंगोली जिल्हा हा अत्यंत दुष्काळग्रस्त परिस्थितीतून जात आहे आणि श्रीराम वाघमारे कतही पाच मुले असताना देखील ते कधीही कन्यारत्नांना त्यांनी मान दिला, सन्मान दिला आणि ते कधीही न कचरता आलेत आणि साई मंदिराच्या भक्ताजवळ त्यांनी त्यांचं सांगितलं की मला हा लग्न सोहळा करायचा, आपलं हे पाहिजे. साई माऊली मंदिर हे नेहमीच या अशा कामात, सामाजिक कामामध्ये अग्रेसर असतो आणि त्यांनी गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि साई माऊली मंदिरच्या संस्थानांनी हा अत्यंत